सिटी न्यूज वसा जनसेवेचा। महसूल विभागातील भ्रष्टाचारी मंडळ अधिकारी विजय टेकाळे यांच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा तक्रारदार आक्रमक झाले असून त्यांनी परत एकदा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करीत टेकाळेंच्या विरोधातील चौकशी अत्यंत धीम्या गतीने सुरू असून यातून त्यांना एक प्रकारे भ्रष्टाचारातून वाचवण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप तक्रारकर्ते प्रितेश सुरेश संचेती आणि भावेश माधवानी यांनी केले आहे। या तक्रारीनंतर तरी जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रशासन आता तरी याबाबत गतिमान प्रशासनाचा अनुभव देत ही चौकशी पूर्ण करतील अशी अपेक्षा तक्रारकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे। 26 डिसेंबर रोजी प्रितेश संचेती आणि भावेश माधवानी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मंडळ अधिकारी विजय टेकाळे यांच्या भ्रष्टाचारासंदर्भात आम्ही 1 ऑगस्ट 2022 रोजी रितसर तक्रार दिली आहे। त्यानंतर आज सुमारे 4 महिने होऊन गेलेले आहेत, तरीही संबंधित मंडळ अधिकारी विजय टेकाळे हे यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही। एकीकडे शासन सातत्याने सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विविध प्रयत्न केले जातात, याच अनुषंगाने आजवर अनेक शासन निर्णय देखील निघालेले आहेत, परंतु मंडळ अधिकारी विजय टेकाळे यांच्यावर कारवाई न होणे या सर्व शासन निर्णयांना हरताळ फासताना दिसून येतो। टेकाळे यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे एवढी गंभीर आहेत आणि त्यांच्या भ्रष्टाचाराची व्याप्ती एवढी मोठी आहे की त्यांच्यावर तात्काळ महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग मधील परिच्छेद क्रमांक 6 कलम अ ब आणि क अन्वये दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबाबत उशिरा कारवाई केल्यामुळे तसेच अशा कर्मचाऱ्याला अभय दिल्याने शासन निर्णयाचा भंग होतो आणि ही अतिशय गंभीर बाब आहे। शासन निर्णयाचा मान राखून जिल्हाधिकारी प्रशासनाने तात्काळ टेकाळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे, तसेच भ्रष्टाचार करून देखील टेकाळे यांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या विरोधात देखील चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। या तक्रारीत तक्रारकर्त्यांनी म्हटले आहे की विजय टेकाळे यांच्या संदर्भात दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजने सविस्तर आणि पुराव्यानिशी वृत्तमालिका प्रकाशित केली आहे, तरीही जिल्हा प्रशासन आणि महसूल विभागातील अधिकारी डिम्मच असल्याचे दिसून येत आहे। आज टेकाळे आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर अनेक प्रकारच्या बेनामी संपत्ती आहेत, अनेक प्लॉट आहेत। टेकाळे यांनी जमीन सम्राटांशी हातमिळवणी करून मोठ्या प्रमाणात जमिनीवर स्वतःची मालकी चढवून घेतली आहे। हे सर्व होत असताना प्रशासन मात्र पूर्णपणे अंधारात आहेत। टेकाळे यांनी ही संपत्ती कशी जमा केली, त्यासाठी त्यांनी काय काय गैरप्रकार केले, या सर्वांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। कोणत्याही कर्मचाऱ्याच्या विरोधात भ्रष्टाचाराची तक्रार दाखल केल्यानंतर 3 महिन्याच्या आत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, या संदर्भावर नमूद केलेल्या शासन निर्णयात स्पष्ट आदेश दिलेले आहेत, परंतु आता या तक्रारीला 4 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे। अशा स्थितीमध्ये टेकाळे यांच्यासोबतच त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात देखील कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून प्रितेश संचेती आणि भावेश माधवानी यांनी केली आहे। आता लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांनी उपरोक्त शासन निर्णयाप्रमाणे टेकाळे त्यांना वाचवणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी अपेक्षा तक्रारकर्त्यांनी व्यक्त केली आहे। सिटी न्यूज बुलढाणा। माझे नाव अश्विन देवेंद्र जाधव, मी शिवशाही ज्युनियर सेकंडरी कॉलेज येथे नियुक्ती तयारी करत होतो। इथल्या शिक्षकांना मला माझ्या तयारीमध्ये खूप मदत झाली, तसेच इथले मिडगेट टेस्ट रविवारचे त्यांचे उपयोग झाला, तसेच संस्थेचे अध्यक्ष दाने सर यांनी केलेल्या वेळोवेळी मार्गदर्शनामुळे मला नीटमध्ये चांगला स्कोर मिळण्यास मदत झाली। मला यावर्षी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नंदुरबार MBBS इथे ॲडमिशन मिळाली व माझे डॉक्टर माझे स्वप्न साकार झाले। शिवशाही युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा उत्कृष्ट निकाल देणारी तसेच डॉक्टर्स आणि IITians घडवणारी बुलढाणा येथील एकमेव संस्था। 3 वर्षांमध्ये 12 विद्यार्थी MBBS, 32 BAMS, BDS, 1 IIT खडगपूर तर 5 विद्यार्थी NIT आणि 4 IIIT ला प्रवेशित। बुलढाणा येथे उत्तम निकाल दिल्यानंतर आता चिखली व मेहकर शहरातही क्लासेस उपलब्ध। 2022-23 करिता प्रवेश देणे सुरू आहे। सर्वात पहिला असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन्स, पर नए कस्टमर भी तो बनते है आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात। काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता। महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्मचे कापड उपलब्ध आहे। स्कूल बॅग, टाय, बेल्ट, स्कूल टी शर्ट्स तसेच रेनकोट्स, छत्री, टिफिन बॅग सुद्धा। 365 दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस। संपर्क 072-62-24-33-34, पत्ता मलकापूर रोड,
बुलढाणा। चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण।